परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांच्या विरोधात आज मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी 5 महिन्याच्या थकीत वेतनासाठी सफाई कामगारांचं कामबंद आंदोलनाला सुरुवात केली असून जोपर्यंत थकीत वेतन मिळणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेचे सचिव KK भारसाकळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या आंदोलनाला आज लाल सेनेचे प्रमुख गणपत भिसे यांनी पाठिंबा दिला. यावेळी KK आंधळे, भाऊसाहेब घुले, अशोक गोपाळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनुसयबाई जोगदंड, पिराजी हत्तीमिरे, किरण साळवे, देवीदास धापसे आदींचा सहभाग होता. यावेळी शहर महापालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या संपाची भौतिक ही तिसरी वेळ आहे आणि कर्मचाऱ्याकडं महापालिका प्रशासनाच्या वतीनं जे वारंवार दुर्लक्ष होत आहे त्याला हे आयुक्त जितके कारणीभूत आहेत त्यापेक्षा जास्त या शहरातील या जिल्ह्यातील राज्यकर्ते कारणीभूत आहेत. कारण आयुक्त इथल्या आमदारा खासदारांनी मनावानं आयुक्तांनी ऐकावं म्हणजे इथलं सर्व प्रशासन इथल्या लोकप्रतिनिधीच्या घरी पाणी भरतं आणि म्हणून लोकप्रतिनिधींना हे जे काय चाललेला जो हा जो तमाशा आहे त्याच्याबद्दल त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून कर्मचाऱ्यांची हिळसांड करण्यामागे कर्मचाऱ्यांच्या 2-2, 3-3 महिन्याचं वेतन रोखण्यामागे निवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्यामागे म्हणजे पेन्शनरचं रोखण्यामागे ह्या ज्या काही कर्मचाऱ्याच्या ज्या मागण्या आहेत किंवा कर्मचाऱ्यांची जी अवहेला आहे त्या अवहेलनेला केवळ कमिशनर कारणीभूत आहेत. त्याचबरोबर कमिशनरपेक्षा जास्त या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत आणि म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचा जो तळतळाट आहे तो तळतळाट घेऊन आम्ही या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीच्या सत्तापालटासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून यानंतर येणारा कलेक्टर असेल, यानंतर येणारा SP असेल किंवा कमिशनर असेल की त्याची हिंमत झाली ना पाहिजे की अशा पद्धतीच्या कर्मचाऱ्यांना अन्य अत्याचार करण्यात जसे आयुक्त आहेत तसेच या ठिकाणचे आमदार आणि खासदार कारणीभूत आहेत असा आम्ही लाल सेनेच्या वतीने आरोप करत आहोत. दिनांक 12/2/2023 रोजी आम्ही महापालिका प्रशासनाला आम्ही 20 तारखेला कामबंद आंदोलन करणार आहोत नोटीस दिली होती परंतु या महापालिका प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळं कर्मचाऱ्यांचे 4 महिन्याचे पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 5 महिन्याचे पगार आणि काही अशा इतर मागण्या आहेत जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांचे न्यायालयानुसार कामावर घ्यावा अशा 7 ते 8 मागण्या आहेत. काही कर्मचाऱ्यांचे देणे आहेत त्या कुठल्याही विचार न केल्यामुळं ना इलाजाने आम्ही नियमाप्रमाणे नोटीस देऊन 20 तारखेपासून आजपासून कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्याचे 4 महिन्याचे पगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 5 महिन्याचे पगार इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागं घेतल्या जाणार नाही अशी आमची विनंती आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावा एवढी आमची कळकळीची विनंती. आज परभणी शहरामधील सफाई कामगाराने बेमुदत आंदोलन आपल्या प्रलंबित मागण्याबाबत केलेलं आहे. आज जवळजवळ 4 ते 5 महिने झाले सेवानिवृत्त आणि परमानंट कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. 4-5 कोटी रुपये पेन्शनरचे पैसे एवढे बाकी या महापालिकेकडे आहे. आम्ही दिवाळीच्या पूर्वी एक मुंबई येथे आझाद मैदानावर शासनाकडे एक आम्ही आंदोलन केलं होतं की या महापालिकेने एक प्रस्ताव पाठवला होता GST वाढून देण्यात यावी आणि फरक 15 कोटीचा द्यावा म्हणून. परंतु त्या टाईमला शासनाने दखल घेऊन आणि असे केलं होतं की आम्ही तुमची मागणी मान्य करू.